नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी विषय विज्ञान प्रकरण 10वे पेशी व पेशी अंगके. आज आपण या व्हिडिओमध्ये पेशी व पेशी अंगके या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अगदी सविस्तर आणि व्यवस्थित समजून घेणार आहोत. स्वाध्यायाच्या माध्यमातून आपल्याला पेशी व पेशी अंगकाचा अभ्यास करायचा आहे. चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, मला ओळखा. त्यामध्ये पहिला प्रश्न, ATP तयार करण्याचा कारखाना आहे. उत्तर, तंतुकणिका. तंतुकणिका हा ATP तयार करण्याचा कारखाना आहे. दुसरा प्रश्न, एक पदरी आहे पण पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतो. उत्तर आहे रिक्तिका. रिक्तिका हा एक पदरी आहे. रिक्तिका ह्या काय आहेत? एक पदरी आहेत पण तो पेशीचा परासरणीय दाब काय करतो? नियंत्रित ठेवतो. तिसरा प्रश्न, पेशीला आधार देतो पण मी पेशी भित्तिका नाही, माझे शरीर तर जाळीसारखे आहे. उत्तर, आंतरद्रव्य जालिका. आंतरद्रव्य जालिका काय आहेत? पेशीला आधार देतात पण त्या पेशी भित्तिका आहेत का? नाही, त्यांचे शरीर हे जाळीसारखे आहे. कोणाचे? तर आंतरद्रव्य जालिकाचे. चौथा प्रश्न, पेशींचा जणू रसायन कारखाना. उत्तर, वनस्पती पेशीत हरित लवक हे कारखाना म्हणता येईल. रायबोझोम हा प्रथिन संश्लेषणाचा कारखाना आहे. तंतुकणिका यालाही रसायन कारखाना म्हणता येईल, परंतु याला ऊर्जा निर्मिती केंद्र हे वर्णन जास्त समर्पक आहे. गॉल्गी काय हे स्रावी अंगक असल्याने त्यालाही रसायन कारखाना म्हणता येईल. पाचवा प्रश्न, माझ्यामुळे तर आहेत पाणी हिरवी. उत्तर आहे हरित लवक. पाणी कशामुळे हिरवी आहेत? तर हरित लवकामुळे. म्हणून माझ्यामुळे तर आहेत पाणी हिरवी या प्रश्नाचे उत्तर आहे हरित लवक. अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला, मला ओळखा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा, तर काय झाले असते? त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, अ, लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका असत्या. हा प्रश्न आहे, लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका असत्या तर काय झाले असते? तर उत्तर बघा, तंतुकणिका या पेशीमध्ये ऑक्सिडीकरण करून ऊर्जा निर्मिती करीत असतात. त्यासाठी ऑक्सिजनचा वापर करून ऊर्जा समृद्ध ATP संयुग निर्माण केले जाते. पेशीतील कर्बोदके, मेद आणि प्रथिने यांचा वापर या ऊर्जा निर्मितीत केला जातो. जर लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका असत्या तर ऑक्सिजन वाहून नेण्याच्या ऐवजी तो वापरला गेला असता, पेशीला ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसता. दुसरा प्रश्न, तंतुकणिका व लवके यामध्ये फरक नसता. तंतुकणिका व लवके यामध्ये फरक नसता तर काय झाले असते? उत्तर, तंतुकणिका पेशीतील कर्बोदके व मेदाचे विकरांच्या साह्याने सतत ऑक्सिडीकरण करीत असते, तर लवके हे पेशी अंगक संश्लेषण करणारे असते. हरित लवके सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी म्हणजेच प्रकाश संश्लेषणासाठी प्रक्रिया करीत असतात. दोन्ही पेशीत त्यांच्या कार्याप्रमाणे भिन्न विकरे असतात. तंतुकणिका व लवके यामध्ये फरक नसता तर त्यांची नेमकी कार्य पार पाडली नसती. तिसरा प्रश्न, गुणसूत्रांवर जनुके नसती तर काय झाले असते? गुणसूत्रांवर जनुके नसती तर काय झाले असते? उत्तर, गुणसूत्रांवर जनुके नसती तर अनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीत संक्रमित झाले नसते. जनुकांमुळे प्रथिन संश्लेषण प्रक्रिया देखील नियमित चालू असते, त्याही प्रक्रियेत अडथळा येईल. चौथा प्रश्न, पारपटल निवडक्षम नसते. पारपटल निवडक्षम नसते तर काय झाले असते? उत्तर, निवडक्षम पारपटलामुळे काही पदार्थ पेशीच्या आत जातात तर काही पदार्थ पेशीच्या आत घेतले जात नाहीत. परंतु अशी व्यवस्था नसेल तर पदार्थांच्या या हालचालींवर
काहीच नियंत्रण राहणार नाही, त्यामुळे परासरण यासारख्या क्रिया देखील योग्य प्रकारे होणार नाहीत. पाचवा प्रश्न, वनस्पतीत अँथोसायनिन नसते. वनस्पतीत अँथोसायनिन नसते तर काय झाले असते? उत्तर, वनस्पतीत अँथोसायनिन नसते तर कोणत्याच वनस्पतीच्या भागात जांभळा किंवा निळा रंग दिसला नसता. परागीभवन आणि बीजप्रसार होण्यासाठी असा रंग कीटकांना आकर्षित करतो, त्यामुळे अँथोसायनिनच्या अभावाने ह्या प्रक्रिया झाल्या नसत्या. अँथोसायनिन काही प्रमाणात वनस्पतींचे संरक्षण करते, तेही होणार नाही. अशा प्रकारे प्रश्न दुसरा, तर काय झाले असते, हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा, आमच्यामध्ये वेगळा कोण, कारण द्या. आता या ठिकाणी चार शब्द दिले आहे, त्यापैकी वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि तो वेगळा का आहे त्याचं थोडक्यात कारण द्यायचं आहे. तर पहिला शब्दांचा गट आहे केंद्रकी, तंतुकणिका, लवके, आंतरद्रव्य जालिका. हे चार शब्द आहेत, त्यापैकी वेगळा शब्द आहे, उत्तर आहे केंद्रकी. आता याचं थोडक्यात कारण लिहायचं आहे आपल्याला की केंद्रकी हा शब्द वेगळा का आहे. तर कारण बघा, इतर सर्व पेशी अंगके आहेत, म्हणजेच तंतुकणिका, लवके, आंतरद्रव्य जालिका ह्या काय आहेत तर पेशी अंगके आहेत, आणि केंद्रकी ही केंद्रकातील एक रचना आहे, म्हणून केंद्रकी हा वेगळा शब्द आहे. आता दुसरा शब्दांचा गट आहे डीएनए, रायबोझोम्स, हरित लवके. ही तीन शब्द आहेत, यामध्ये आपल्याला वेगळे दोन शब्द लिहिता येतात. पहिला शब्द आहे हरित लवके, कारण हे पेशी अंगक आहे, उरलेले दोन्ही सर्व प्रकारच्या पेशीत असतात, म्हणून आपण वेगळा शब्द हरित लवके लिहू शकतो. किंवा दुसरा डीएनए, डीएनए हा सुद्धा वेगळा शब्द लिहू शकतो, कारण हे केंद्रामल आहे आणि उरलेले दोन पेशी अंगके आहे. डीएनए हा काय आहे, केंद्रामल आहे, आणि रायबोझोम्स व हरित लवके ही पेशी अंगके आहेत. यापैकी आपण एक वेगळा शब्द लिहिला आणि त्याचं कारण जर लिहिलं तरी चालेल, किंवा दोन्ही वेगळे शब्द लिहून ते वेगळे का आहेत त्याचं कारण लिहिलं तरी चालेल. अशा प्रकारे प्रश्न तिसरा, आमच्यामध्ये वेगळा कोण, हे आपण कारणासहित स्पष्ट केलं आहे. प्रश्न चौथा, कार्य लिहा. कार्य लिहामध्ये पहिला प्रश्न अ, पेशीपटल. पेशीपटल याचे काय कार्य आहे ते लिहायचे आहे. तर उत्तर, पेशीपटल हे निवडक्षम पारपटल म्हणून कार्य करते. काही उपयुक्त पदार्थांना ते पेशीत येऊ देत, तर नको असलेल्या पदार्थांना पेशीच्या आत येण्यास मज्जाव करते. पेशीपटल हे निवडक्षम पारपटल म्हणून कार्य करते. काही उपयुक्त पदार्थांना ते पेशीत येऊ देते, तर नको असलेल्या पदार्थांना पेशीच्या आत येण्यास मज्जाव करते. दुसरं कार्य, पेशीपटलामुळे समस्थिती राखली जाते. पेशीबाहेर काहीही झाले तरी पेशीपटलामुळे पेशीतील पर्यावरण कायम राखले जाते. पेशीय भक्षण आणि पेशी उत्सर्जन ही दोन्ही कार्य पेशीपटलामुळे होतात. विसरण आणि परासरण या प्रक्रिया पेशीपटलामुळे चालतात. प्राणी पेशीमध्ये पेशीपटल हे सर्वात बाहेरचे आवरण असल्यामुळे ते पेशीच्या अंतर्गत भागाचे संरक्षण देखील करते. अशा प्रकारे पेशीपटल याची कार्य आपल्याला लिहिता येतात. दुसरं आहे पेशीद्रव्य. पेशीद्रव्याचे काय कार्य आहेत? तर उत्तर, पेशीद्रव्यात अनेक पेशी अंगके पसरलेली असतात. पेशीद्रव्य हे पेशीतील रासायनिक अभिक्रिया घडण्याचे माध्यम असते. पेशीद्रव हा जेलीसारखा पदार्थ असून त्यात अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्वे साठवलेली असतात. पेशींच्या हालचालींसाठी देखील पेशीद्रव्य मदत करतो. अशा प्रकारे पेशीद्रव्य याची कार्य लिहिता येतात. तिसरा आहे लयकारिका. लयकारिकेचे काय कार्य आहे? उत्तर, लयकारिका या पेशी अंगकात पाचक विकरी असतात, त्यामुळे पेशीतील पचनासंबंधित अनेक कार्य लयकारिका करतात. पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करण्याचे कार्य लयकारिका करतात, म्हणून त्यांना
रोगप्रतिकार यंत्रणेचे काम करणारे पेशी अंगक असे म्हटले जाते. लयकारिका या उद्ध्वस्त करणारे पथक असतात. जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनिक कचरा हे टाकाऊ पदार्थ पाचक विकरांच्या साह्याने लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. लयकारिका ह्या आत्मघाती पिशव्या देखील असतात. जुन्या किंवा पेशींचा नाश करण्यासाठी लयकारिका फुटून स्वतःतील विकरांच्या साह्याने स्वतःच्याच पेशीचे पचन करतात. पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पाचन करण्यासाठी उपासमारीच्या काळात लयकारिका स्वतःतील पाचक विकरे वापरते. अशा प्रकारे लयकारिका याचे कार्य लिहिता येते. त्यानंतर आहे रिक्तिका. रिक्तिकाचे कार्य लिहायचे आहे. उत्तर: रिक्तिकेच्या आत कोणतीही रचना नसल्याने तिला असे नाव आहे. पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवण्याचे कार्य रिक्तिका करतात. ग्लायकोजेन प्रथिने पाणी अशी चयापचय प्रक्रियेत बनलेली उत्पादिते रक्तिकेत साठवली जातात. आदिजीव अमीबाच्या रक्तिकेत अन्नपचनाच्या आधी साठवली जाते. वनस्पती पेशीतील रिक्तिका मोठ्या असतात आणि पेशीच्या मध्यभागी असतात. त्या पेशीद्रवाने भरलेल्या असल्यामुळे पेशीला ताठरता व दृढता मिळते. प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात. अशा प्रकारे रिक्तिकेची कार्य लिहिता येतात. आणि शेवटी आहे केंद्रक. तर केंद्रकाचे कार्य पुढीलप्रमाणे. केंद्रक हा पेशीच्या सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवतो. पेशींच्या चयापचय आणि विभाजन यावर नियंत्रण ठेवून त्यांचे कार्य सुलभपणे चालवतो. केंद्रकात असलेल्या गुणसूत्रांवर जनुके असतात. त्या जनुकांद्वारे अनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे होते. अशा प्रकारे आपल्याला केंद्रकाचे कार्य लिहिता येते. आणि कार्य लिहा हा प्रश्न चौथा होता, तो आपण पूर्ण केला आहे. त्यानंतर प्रश्न पाचवा: माझा रंग कोणामुळे? अचूक पर्याय निवडा. या ठिकाणी जोड्या लावासारखा हा प्रश्न दिला आहे. एका बाजूने लाल टोमॅटो, हिरवे पान, गाजर, जांभूळ असं लिहून दिलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला क्लोरोफिल, कॅरोटीन, अँथोसायनिन, लायकोपिन असं समोरासमोर लिहून दिलं आहे. परंतु हे विसंगत आहे, आपल्याला अचूक लिहायचं आहे, अचूक पर्याय निवडायचा आहे. तर लाल टोमॅटो हा टोमॅटोचा रंग कशामुळे आहे? तर लाल टोमॅटो हा टोमॅटोचा लाल रंग लायकोपिनमुळे आहे. म्हणून लाल टोमॅटो त्यासमोर लिहायचं आहे लायकोपिन. दुसरं आहे हिरवे पान. हिरवे पान जे आहे तो पानाचा हिरवा रंग कशामुळे असेल ते लिहायचं आहे. तर उत्तर आहे क्लोरोफिल. क्लोरोफिलमुळे पानाचा हिरवा रंग आहे. तिसरा आहे गाजर. गाजराचा रंग कोणता असतो? लाल असतो. तर गाजराचा रंग लाल कशामुळे असतो? तर उत्तर आहे कॅरोटीन. गाजर कशामुळे लाल आहे? तर ते कॅरोटीनमुळे आहे. आणि शेवटी आहे जांभूळ. जांभळाचा रंग कसा असतो? जांभळा असतो. जांभूळाचा रंग हा जांभळा असतो आणि तो अँथोसायनिनमुळे असतो. म्हणून जांभूळ त्यासमोर लिहायचं आहे अँथोसायनिन. अशा प्रकारे प्रश्न पाचवा: माझा रंग कोणामुळे? हा अचूक पर्याय निवडून आपण उत्तरे लिहिली आहेत. आणि वर्ग 8 विषय विज्ञान प्रकरण 10 पेशी व पेशी अंगके या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी पाहिला आहे. आता आहे गृहपाठ. गृहपाठामध्ये एक छोटा प्रश्न दिला जातो, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे व्याख्या लिहा. या ठिकाणी व्याख्या लिहिण्यासाठी तुम्हाला 2 प्रश्न दिले आहेत. पहिला आहे पेशीय भक्षण आणि दुसरा आहे पेशीय उत्सर्जन. याच्या व्याख्या लिहून पाठवायची आहे. शक्य असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाठवा. अशा प्रकारे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित सराव पेपर, घटक चाचणी, प्रथम सत्र या संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा
काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.